नमस्कार, ऑनलाइन मराठी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। महाराष्ट्राच्या विधानसभेत 28 मे च्या पूर्वी विधान परिषद किंवा विधानसभेचे सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे आहेत त्यांना सदस्य होण्याची आवश्यकता होती। महाराष्ट्राच्या राज्यपालांच्याकडे महाराष्ट्र सरकारच्या वतीने किंवा मंत्रिमंडळाने ठराव करून दोन वेळा त्यांचं नाव सुचवलेलं होतं पण त्यावर काही निर्णय झाला नाही। पण दरम्यानच्या काळात या 9 जागा ज्या कोविडच्या कोविडमुळे निवडणूक पुढे ढकलल्या होत्या त्या 9 जागांची निवडणूक घेण्याची नवीन कल्पना पुढे आली। आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती केली की राज्यातली अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्या आधी ही निवडणूक 28 मेच्या आधी व्हावी। कोविड जरी असला तरी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही या निवडणुका पार पाडू शकतो आणि त्यामुळे या निवडणुका घेण्यात याव्यात त्या आव्हानाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि 21 तारखेला आता या निवडणुका होतील ज्यात उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होऊन त्यांचं मुख्यमंत्रीपद जे 6 महिन्याच्या आत ते झाले नसते तर अडचणीत आलं असतं तो प्रश्न आता पूर्णपणाने संपेल। सगळा देश आणि सगळं जग कोविडच्या विरोधी लढत असताना राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे उद्योग काही लोक करत होते। राज्यातल्या तथाकथित लोकशाहीच्या गळचेपीबद्दल काही पत्रही राज्यपाल महोदयांना कोणीतरी दिलेलं होतं। काही लोक देव पाण्यात घालून बसलेले होते की हे सरकार अस्थिर होईल, मग या सरकारचे काही प्रश्न तयार होतील आणि मग आम्ही प्रयत्न करू, असा काहींचा प्रयत्न होता। जे देव पाण्यात घालून बसलेले त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं या निवडणुकीमुळे मिळालेली आहेत आणि महाराष्ट्रात तिन्ही पक्षांचं जे आघाडीचं सरकार आहे ते अधिक जोमाने कोविडच्या विरोधी जी लढाई चालू आहे त्या लढाईत तर यशस्वी होईलच पण भविष्य काळात पुन्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान करण्याचं काम देखील आमचं सरकार अतिशय प्रभावीपणाने